मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहुयाच्या ठळक घडामोडी. बरोबर आहे, पण असं फार कमी होतं की ज्यांच्या करता आपण काही करतो ते आभार मानण्याकरता पुन्हा तुम्हाला बोलवतात. राजकारण असा धंदा आहे की ज्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खायची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता. कारण या शिव्या नसतात, या सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात आणि त्या तुमच्यापर्यंत तो याकरता पोहोचवतो की त्याला हे माहिती असतं की हेच लोक असे आहेत की जे आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. आणि म्हणून आज मला मनापासून आनंद आहे की आपण सगळ्यांनी जो काही आम्ही कंत्राटी कामगारांकरता निर्णय घेतला त्या निर्णयानंतर त्या निर्णयाची आठवण ठेवून बावनकुळे साहेबांना आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे एक गोष्ट तर आपल्या लक्षात आलीच असेल की 20 कंत्राटी कामगारांचं कल्याण करायचं असेल तर बावनकुळे आणि फडणवीस ही जोडी असली तरच हे कल्याण होतं. 2019 साली देखील चंद्रशेखर बावनकुळेजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यावेळेची वाढ झाली आणि आताही बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला. मला या ठिकाणी हे अतिशय ओपनली स्पष्टपणे सांगायला कुठलीच हरकत वाटत नाही की हे विजेचं डिपार्टमेंट चालवत असताना माझे मार्गदर्शक बावनकुळे साहेबच आहेत. याचं कारण त्यांचं राजकीय जीवनही या वीज मंडळामुळेच सुरू झालं. विजेच्या या सगळ्या आपले जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पग्रस्ताचं आंदोलन करता करता बावनकुळे साहेब जिल्हा परिषदेत गेले, मग आमदार झाले, मग मंत्री झाले. त्यामुळे कामगारापासून एमडी पर्यंत प्रत्येकाचं चांगलं वाईट ज्याला आपल्या भाषेमध्ये कुंडली म्हणतात ते बावनकुळे साहेबांना माहिती असते. त्याच्यामुळे मी आपला हळूच त्यांना विचारून घेतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि हे आंदोलन सुरू असताना खरं तर आमच्या मनात होतंच बावनकुळे साहेबांनी, सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण एक बैठक लावली पाहिजे आणि हे प्रश्न सोडवले पाहिजे. आणि निश्चितपणे आमच्या मनात होतं, कारण आपण बघा, मी असं म्हणणार नाही की सगळ्यांच्या सगळं मनाप्रमाणे आम्ही करतो, पण आज जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे घटक आहेत म्हणजे अंगणवाडी सेविकेपासून कोतवालांपर्यंत आणि आशा सेविकांपासून तर कंत्राटी कामगारांपर्यंत प्रत्येकाची जी काही वाढ झाली, जी काही कमी अधिक असेल, ही सगळी वाढ ही आमच्या सरकारने आपल्या सरकारने या ठिकाणी केली. आधीच्याही केली नाही आणि मध्यंतरीच्याही केली नाही. मध्यंतरीच्या सरकारच्या काळात तर लोक 6-6 महिने मुंबईच्या आझाद मैदानावर बसले होते. महिला बसल्या होत्या, पुरुष बसले होते, मुलं बसले होते, शिक्षक बसले होते 6-6 महिने. पण त्या ठिकाणी त्यांना साधं भेटायला मंत्री देखील गेला नाही. हे सरकार अतिशय संवेदनशील आहे. शेवटी आपल्याला अनेक वेळा आपली चादर पाहून पाय पसरावे लागतात, पण पाय जे काही आपल्याला पसरायचे आहेत ते पसरताना जो शेवटचा घटक आहे त्या घटकाचा विचार आपण केला पाहिजे अशी आमची सातत्याने मानसिकता असते. मला लक्षात आहे की मी मिटिंगच्या पूर्वी बावनकुळे साहेबांना विचारलं काय अपेक्षा आहे. बावनकुळे साहेब म्हणाले की साहेब त्यांची अपेक्षा किमान 8% आहे, पण आपण त्यापेक्षा अधिक केलं पाहिजे असं माझं मत आहे. मी कुठलाही विचार त्या ठिकाणी केला नाही आणि सांगितलं जे नियमित कामगारांना तेच कंत्राटी कामगारांना. नियमित कामगारांना जर आपण 19% दिली, कंत्राटी कामगारांनाही 19% दिलंच पाहिजे. आपण त्याचा निर्णय घेतला
आपण मेडिक्लेमचा निर्णय घेतला. मेडिक्लेमच्या निर्णयात आपल्याला काही बदल पाहिजेत, काही काळजी करू नका. मी तुमचा निर्णय असा करून देणार आहे की चांगल्यात चांगलं हॉस्पिटल, जे काही चांगल्यात चांगले हॉस्पिटल आहेत, आणि केवळ इथेच नाही, महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेलात तरी त्या जिल्ह्यातल्या त्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत उपचार मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. कारण मला याची कल्पना आहे की कंत्राटी कामगार हे जोखीम घेऊन काम करतात. खरं म्हणजे आमचा तर प्रयत्न काय आहे की विशेषतः जे कंत्राटी आहेत, जे असंघटित क्षेत्रातले आहेत, माननीय मोदी साहेबांनी त्यांच्याकरता एक अमरेला कायदा तयार केलाय, त्या कायद्याचा उपयोग करून आमच्या कंत्राटी लोकांना आपल्याला कशा प्रकारे, जसा एखादा परमनंट कामगार असतो त्याला जे काही फायदे मिळतात तेच फायदे जोपर्यंत हा कामगार कंत्राटी आहे तोपर्यंत कसा मिळू शकेल या संदर्भातला आमचा प्रयत्न हा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आम्ही ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्याच्यावर निश्चितपणे जी काही कारवाई करणं गरजेचं होतं, मग आपल्या कंत्राटी कामगारांना रेग्युलर भरतीमध्ये 10 मार्क देण्याचा विषय असेल, मग माझ्या लक्षात आणून दिलं जे योग्यच होतं की तुम्ही 10 मार्क दिले आणि वयच वाढवून दिलं नाही तर आम्ही सगळे एजबार झालो त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. मी तत्काळ सांगितलं की शासनामध्ये वाढवलेल्या वयाची जी सगळ्यात शेवटची लिमिट असेल तेवढी सगळी लिमिट आमच्या कंत्राटी कामगारांना देऊन टाका, जेणेकरून त्यांनाही परमनंटमध्ये, आणि बावनकुळे साहेब फार हुशार आहेत, त्यांनी शोधून काढले किती पद आहे आणि ते म्हणाले जर हे तुम्ही बरोबर रेशिओ केला तर आमचे इतक्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार हे परमनंट होतील आणि मग तुम्हाला दरवर्षी दर 2-3 वर्षांनी 5 वर्षांनी हे जे काही निगोसिएशन करावं लागतं करायची गरज पडणार नाही. तर त्या संदर्भात ही सगळी कारवाई आपण निश्चितपणे सुरू केलेली आहे. गेट पासचा मुद्दा होता, तोही निर्णय आपण केला की महावितरण महानिर्मिती यांचा ठप्पाच गेट पासवर असेल, कंत्राटदाराच्या दुसऱ्या नावाचा गेट पास असणार नाही. कारण शेवटी आमच्याकरता जर तुम्ही काम करता तर आम्हाला तुम्हाला ठप्पा द्यायला लाज कशाला वाटायला पाहिजे, काही कारणच नाही लाज वाटायची, त्यामुळे तो दिलाच पाहिजे. काय होतं कधी कधी असं म्हणू नये, अधिकारी पण आपलेच आहेत बिचारे, चांगलं काम करतात, पण एखादा अधिकारी येतो त्याच्या डोक्यात काहीतरी नवीन खुळू निघतं आणि तो आपला काहीतरी नवीन निर्णय करतो आणि मग ते आमच्या डोक्यावर निर्णय बसतात. पण ठीक आहे, काळजी करू नका. असे निर्णय असले तरी आपले सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत की जे सातत्याने तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. एक महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो खरं म्हणजे मला देखील अत्यंत दुःखदायी आहे की आपण कंत्राटी कामगारांना जे पैसे देतो, अनेक ठिकाणी कंत्राटदार त्या कामगारांचे एटीएम कार्ड जवळ ठेवतो. आपण मागच्या काळात निर्णय केला खात्यात पैसे द्यायचे, आपल्याला वाटलं वा वा किती चांगला निर्णय झाला, आता कोणी यांचे पैसे घेऊ शकणार नाही. पण काही ठिकाणी आमच्या लक्षात आलेलं आहे कंत्राटदार धमकावून त्या कामगारांचे कार्ड आपल्याकडे ठेवतो, पैसे गेल्याबरोबर स्वतःचे पैसे त्यातनं काढून घेतो. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला जर याची योग्य माहिती मिळाली, तुमचं नाव डिस्क्लोज करणार नाही, तुम्ही मला माहिती द्या, नाव डिस्क्लोज करणार नाही, अशा कंत्राटदाराला जेलमध्येच टाकल्याशिवाय सोडणार. मला याची माहिती द्या, कुठल्या जो गरीबाचं खातो, जो सामान्य माणसाचं त्या ठिकाणी छिनतो त्याला कुठलीही माफी नाही, त्याचं काय करायचं आहे ते केल्याशिवाय मी काही राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या हा जो काही सगळा कंत्राटी काम आपल्याला माहिती आहे, हे आपलं पहिलं सरकार आहे की आम्ही केंद्र सरकारने जे ई श्रम पोर्टल काढलं होतं, या ई श्रम पोर्टलचा उपयोग करून महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटी किंवा असंघटित कामगारांची नोंदणी आपण केलेली आहे आणि नोंदणी करून आपण 34 मंडळं आता तयार केलेली आहेत की ज्या मंडळाच्या अंतर्गत या सगळ्या घटकांकरता वेगवेगळ्या योजना आपण सुरू करणार आहोत, ज्या योजनांमध्ये मग त्यांचा पेन्शनचा विषय असेल, त्यांचा मेडिक्लेमचा विषय असेल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, त्यांच्या
स्किल डेव्हलपमेंटचा विषय असेल, त्यांना त्या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देऊन जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज देण्याचा विषय असेल, ही सगळी प्रक्रिया आपली चाललेली आहे. कारण हा जो सगळा आपला घटक आहे, या घटकाला जोपर्यंत सामाजिक स्थैर्य आपण देणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण कितीही विकास केला तरी देखील जोपर्यंत आपला सामान्य माणूस हा त्या ठिकाणी सुखी होणार नाही, जोपर्यंत त्याला सामाजिक दृष्ट्या एक सिक्युरिटी मिळणार नाही तोपर्यंत हा विकास अर्धवट असेल. आणि म्हणून या दृष्टीने देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण ही सगळी कारवाई यात सुरू केलेली आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे, आपलं सरकार अतिशय सेन्सिटिव्ह सरकार आहे आणि म्हणूनच आज खरं म्हणजे आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिला की भारताला जर विकसित भारत करायचं असेल तर जोपर्यंत लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आपल्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणार नाहीत तोपर्यंत भारताची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले. आज आपण पाहतोय लखपती दीदी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजही आम्ही बुलढाण्याला होतो, आम्ही काही आमच्या भगिनींचा सत्कार केला की सरकारच्या योजनांचा योग्य उपयोग करून या महिला आता वर्षाला 1 लाख रुपयाच्यावर कोणी 2 लाख कोणी 4 लाख एकतर 8 लाख रुपये 12 लाख रुपये ही वर्षाला त्या कमवत आहेत आणि स्वतः आमच्या अनेक महिलांना एम्प्लॉयमेंट देत आहेत. आता अशा महाराष्ट्रामध्ये 11 लाख महिला आपण त्या ठिकाणी जवळपास तयार करतो, मग 25 लाखाचा टप्पा आहे आणि शेवटी 1 कोटी महिलांना आपल्याला मोदीजींच्या ज्या लखपती दीदी आहेत तशा लखपती दीदी 1 कोटी आपल्याला बनवायच्या आहेत की ज्या सामान्य महिला आहेत आणि आपला व्यवसाय करून एक त्या ठिकाणी 1 लाखाच्या वर वर्षाला 2 लाख 3 लाख 5 लाख रुपये कमवतील. अशा प्रकारे महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आपण करतो. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे लेक लाडकी सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली तर जन्माला आल्याबरोबर 5000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली तर 5000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली तर 6000 रुपये असं करत मुलगी 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये मुलीला द्यायचे जेणेकरून मुलीच्या जन्माचं घरामध्ये स्वागत झालं पाहिजे. अशा प्रकारची योजना आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली, अनेक परिवारांना आता त्या योजनेचा लाभ देखील आपण देतो. आपण एसटीमध्ये आपल्या महिलांना अर्ध तिकीट त्या ठिकाणी केलं. आपल्याला मी मजेची गोष्ट सांगतो, आम्ही एसटीमध्ये जेव्हा अर्ध तिकीट केलं त्यावेळी एसटीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले एसटी आधीच तोट्यात आहे, आता तुम्ही आम्हाला खड्ड्यात घालाल कारण अर्ध तिकीट द्यायचं म्हणजे आमचा किती नुकसान होईल. पण आम्ही सांगितलं नाही तुम्ही प्रयत्न तर करा, पैसे आम्ही देणार आहोत तुम्हाला, चिंता करू नका. आणि एसटीचं तिकीट अर्ध केल्याबरोबर इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली. परवा जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही मिटवला त्यावेळेस त्या सगळ्यांनी मान्य केलं की आमची एसटी सातत्याने तोट्यात होती पण अर्ध्या तिकीटात महिलांचा प्रवास सुरू झाला आणि आमची एसटी नफ्यामध्ये आली. त्यामुळे महिलांची पॉवर काय असते आणि मला माहिती आहे हे का झालं. आजकाल आमच्या बहिणी घरी भाऊजीला सांगतात तुम्ही घरी बसा, आता कुठे कामाला जायचं असेल जिल्ह्याला तालुक्याला तर मी जाऊन येते, एसटीनी 50% तिकीट मला लागतं त्यामुळे अर्धे पैसे वाचतात आणि तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेलात की पान तंबाखू खर्रा काहीतरी खाऊन पैसे वया घालवता, मी पैसे वाचवून येते. त्यामुळे भाऊजींना घरी बसून आमची बहीणच आता त्या ठिकाणी प्रवास करायला लागली. आणि म्हणून आज आपल्याला खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचं सशक्तीकरण होताना दिसत आहे. यासोबत आपण एक अजून निर्णय घेतला, आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण हे महाराष्ट्रामध्ये 100% आपण मोफत केलं. यापूर्वी 12वीपर्यंत मोफत होतंच पण उच्च शिक्षण मोफत नव्हतं. प्रायव्हेट कॉलेजमध्येही आमच्या मुलीचे 1 लाख 2 लाख 3 लाख फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे कारण आमच्या मुली शिकल्या पाहिजे, इंजिनियर डॉक्टर बीबीए एमबीए सगळे कोर्सेस त्यांना करता आले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या बहिणींना एक उवाळणी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. आज महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे पोहोचले
आणि पुढच्या महिन्यापर्यंत 2.5 कोटी महिला आपल्या आमच्या लाडक्या बहिणी यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील. आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की पुढचे 5 वर्ष खात्रीनं 100% लाडकी बहीण योजना चालणारच आहे, ती कोणीही बंद करू शकत नाही. आम्ही बजेटमध्ये त्याची सगळी प्रोव्हिजन केली आहे. अलीकडच्या काळात हे याकरता सांगावं लागतं की पहिल्यांदा तर या लोकांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सुनील केदारांचे राईट हँड अनिल वडपल्लीवार हे उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात त्यांनी काय याचिका टाकली आहे, त्यांनी याचिका टाकली आहे की लाडकी बहीण योजना वेस्टेज ऑफ मनी आहे, पैशाचा अपव्यय आहे, हे पैसे वाया घालवणं आहे आणि म्हणून कोर्टाने या योजनेला स्थगिती द्यावी. आणि परवा सुनील भाऊ स्वतः बोलले की योजना आम्ही सत्तेवर आल्यावर बंद करणार. त्यांना हे माहितीच नाही की आमच्या बहिणींची पॉवर काय आहे. अरे आमच्या बहिणींची तुम्ही या ठिकाणी असा खेळ कराल हे तर सोडून द्या, पुढचे 5 इलेक्शन तुम्हाला बहिणी निवडून येऊ देणार नाही, एवढी ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे. त्यामुळे यांनी कितीही प्रयत्न केला, तुम्हाला माहिती आहे ना मुद्दई लाख बुरा चाहे